पिंपरी चिंचवड महापालिकेचे आजवर अनेक घोटाळे समोर आले, मात्र आज आपण ज्या घोटाळ्याची बातमी पाहणार आहोत हा घोटाळा एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने उघड केला असून यात एक नाही, दोन नाही तर तब्बल 4000 कोटी रुपयांच्या फाईल्सचं रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्तू खरेदी घोटाळा, कुत्र्यांच्या नसबंदीत झालेला घोटाळा किंवा अलीकडेच उघडकीस आलेला उंदीर खरेदी घोटाळा राज्यभर गाजत असताना या सर्व घोटाळ्यांचा कळस ठरवा असा एक घोटाळा समोर आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे मागील 40 वर्षात केल्या गेलेल्या विविध विकास कामांच्या फायलीच गायब आहेत आणि गायब असलेल्या फायलीज उपलब्ध होत नसल्याने महापालिकेला थोडे थोडके नाही तर तब्बल 3982 कोटी 15 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागेल. आणि आतापर्यंत या फायलीबाबत खुलासा न करणारे विभाग प्रमुखांनीच केलेला हा महाघोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकारातील कार्यकर्ते विजय पाटील यांनी केलाय. वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प असतो तो साधारणतः 5 ते 6000 कोटी रुपये असतो, परंतु आतापर्यंत हे 5 आणि 6000 कोटी रुपये कशा पद्धतीने खर्च केले जातात याचा ठराविक लेखा जो असतो तो जो ऑडिट आपण म्हणतो साध्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये, ते जे ऑडिट असतं ते लेखा विभागातर्फे केलं जातं. आणि हे जे ऑडिट आहे हे जर प्रलंबित राहिलं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संपूर्णपणे हा शक हा निर्माण होतो आणि संशयाला त्यामुळे बळ मिळतं. अशाच पद्धतीने संशयास्पद कृती आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालेली असून आत्तापर्यंत टोटल हे जवळजवळ 42000 पेक्षा जास्त आक्षेप हे प्रलंबित आहेत आणि 4000 कोटी रुपये ही आक्षेपाधीन रक्कम असून थेट 1200 कोटी रुपये हे वसूल होणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे जवळजवळ 48 तासामध्ये ते वसूल होणे आवश्यक आहे. आता ही सर्व रक्कम वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेच्या प्रमुखांवर होती, मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून जेवढ्या अधिकाऱ्यांनी आयुक्त पद उपभोगले त्यापैकी एकानेही ही रक्कम वसूल करण्याची तसदी घेतली नाही. राजकीय दबावामुळे ही वसुली केल्या गेल्या नसल्याचा आरोप विजय पाटील यांनी केलाय. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जातोय, त्यामुळे ही रक्कम वसूल करण्याची नैतिक जबाबदारी घेत लवकरच या प्रकरणाचा निपटारा केला जाईल असं आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे. सर, लेखा विभागाने जे आक्षेप घेतले 4000 कोटी रुपयाचे जवळपास कामाचे ज्या फाईल्स आहेत ते गहाड आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 1500 कोटी रुपयाची रिकव्हरी पण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले, म्हणजे तसे सूचना देण्यात आले त्या याच्यामध्ये नेमकं काय कारवाई करण्यात येत आहे प्रशासन. नाही, आपण जे मुद्दा सांगितलात त्या अनुषंगानं लेखा विभाग किंवा ऑडिट विभागाकडं जे काही प्रलंबित पॅरा आहेत त्याच्या अनुषंगानं आपण आढावा घेण्याचं माननीय आयुक्तांचे आदेश आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे त्यांच्या अधीनस्थ विभागाच्या अनुषंगानं हे सगळं आढावा घेण्याचं नियोजित आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भाची बैठक घेऊ आणि जे आपण मुद्दे सांगतात ते पण तपासून त्याच्याबद्दलची आवश्यक ती कारवाई करू. आपण जे मुद्दे सांगितलात ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभागनिहाय आपण माहिती घेणार आहोत की प्रत्येक विभागाचे किती पॅरा आहेत आणि ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कमी कालावधीचे किती आहेत, जास्त कालावधीचे किती आहेत आणि किती रकमेचे आहेत, एकूण किती आहेत या संदर्भातचा आढावा आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही नियमानुसार असेल ते आपण कारवाई करू. ही कदाचित जे पॅरा आहेत ते जवळपास महापालिका हे जवळपास एक बरेच मागचे पॅरा आहेत, आपण त्याच्या संदर्भातचं एक नियोजन आहे की सर्व माननीय आयुक्त महोदयांनी पण मुख्य लेखा परीक्षक यांच्याशी चर्चा केली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बरेचसे पॅरा आहेत तर ते आपण पॅरा कशा पद्धतीने आपण ते क्लिअर करू शकतो आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकतो या संदर्भातचे ते निर्देश दिलेले आहेत आणि
जे काही अतिरिक्त आयुक्त आहेत आपल्याकडे त्यांच्या अधीनस्थ जे जे विभाग आहेत, आता माझ्याकडे 15-16 डिपार्टमेंट आहेत, तर त्याच्या अनुषंगाने मी माझ्याकडे कोणते पॅर आहेत ते मी ते बघून त्याच्यावरती कार्यवाही जी आहे ते लवकरात लवकर करेन. मला जेवढं माहिती आहे की अशा पद्धतीचं तर माझ्या ऐकव्यात नाहीये, पण तरीही मी पुढच्या आठवड्यामध्ये ह्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दलच कळवेन. पिंपरी महापालिकेतील विविध विभागाकडून केल्या गेलेल्या रेकॉर्डची लपवा छपवी तर लेखा विभागाने आपल्या परीक्षणातून उघडी केली आहे. आता रेकॉर्ड उपलब्ध न करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता किमान वसूल पात्र रक्कम जरी प्रशासनाने वसूल केली तर नागरिकांनी भरलेले कर रुपी शेकडो कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत पुन्हा जमा होतील आणि त्यातून शहराचा विकास साधता येईल यात शंका नाही.